दांडफाटा येथे आगीत ट्रक जळून खाक झाला असून अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे दांडफाटा येथे कांबळे यांच्या मालकीच्या जागेतील फोर व्हीलर गॅरेजच्या आवारात शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन सैनी रोडवेजच्या ट्रक उभ्या होत्या याचवेळी अचानक वणव्याची आग या गॅरेज परिसरात आल्याने तेथे एम एट झिरो फोर सी जी टू वन डबल वन या ट्रकनं पेट घेतला यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुसरा ट्रक बाजूला करण्यात यश आलाय याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन दल रिलायन्स इंडस्ट्रीज अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तात्काळ जवानांनी आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करून अर्ध्या तासात आग ही आटोक्यात आणली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक ट्रक जळून खाक झालाय तसंच ओसाड जागेवरील टायर जळून हे खाक झालं होतं या आगीच्या घटनेमुळे हवे तासभर धुराचे लोळ पसरले होते रसायनी तसंच आसपासच्या परिसरात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण त्यामुळे वणवे लावणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट